बीडच्या आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे संचालक मंडळ आणि भाडेतत्वावरती घेतलेल्या व्यंकटेश्वरा कंपनी या दोघांनीही कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भविष्य निधी आधी देणी आता थकवल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थिती असतानाही कारखाना बंद ठेवला असल्यानं कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. याबाबत वेळोवेळी तोंडी आणि लेखी मागणी करूनही कर्मचाऱ्यांची देणी न दिल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही कालपासून बसलेले, याच्या अगोदर वेळोवेळी पत्रव्यवहार जिकडे तिकडे केलेले साखर आयुक्तापासून, साखर आयुक्त भविष्य निर्वाह निधी आणि आमचा पगार 2012 पासूनचा लेआपचा पगार, आस्थागाईचा प्रॉव्हिडंट फंड, व्यंकटेश्वराकडं आमचे हे चालू ताग आहेत 5 महिन्याचा पगार, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हे आमचे रुकलेले. काय मागणी काय तुमची? आमची मागणी आता सध्या 5 महिन्याचा पगार चालू, भविष्य निर्वाह निधीचे पैसे आणि 7 महिन्याचा ओव्हरटाईम हे आमचे आज देवे अशी आमची अपेक्षा. चांगला चालू होता कारखाना, यावर्षी चालू करायची परिस्थिती होती पण ह्यांची भाव देण्याचे अवकाश नसल्यामुळं कारखाना ह्यांनी बंद ठेवला. काहीच नाही मिळालं. पुढचं आंदोलन आता आम्ही इथं जर आमचा आम्हाला नाही न्याय मिळाला तर साखर आयुक्तापाशी आम्ही उपोषणाला बसू. सिकंदर पठाण.